नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई पाठोपाठ आता वसईविरार शहरातही मियावाकी वने उभारली जाणार आहेत। शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वसईविरार शहरात महानगरपालिकेकडून मियावाकी वने विकसित करण्यात येणार आहेत। या ठिकाणी ही वने उभारली जाणार असून यासाठीच्या वृक्ष लागवड संगोपनाकरिता महापालिकेकडून निविदा काढण्यात आल्या आहेत। मागील काही वर्षात वसईविरार शहर हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागले आहे, तर काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टा ही अतिक्रमणे यामी नष्ट होऊ लागली आहेत। याच अनुषंगाने आता पालिकेने जपानी पद्धतीच्या मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर वसईतील वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतलाय। या मियावाकी पद्धतीमध्ये अगदी कमी जागेत अधिक झाडांची लागवड केली जाते। ही वृक्ष लागवड करण्यासाठी पालिकेला शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत 1,70,00,000 रुपये इतका निधी उपलब्ध झालाय। शहरातील 5 ठिकाणी अशी वने तयार करण्यात येणार आहेत। यात प्रत्येकी 500 चौरस मीटर असे 5 प्लॉट तयार करण्यात येणार असून त्यासाठी जागेचा शोधही सुरू असल्याचे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून सांगण्यात आले। विशेष म्हणजे शहरी आणि औद्योगिक भागात अशी वने उभारली जाणार आहेत। या वनांमुळे शहरातील विविध ठिकाणच्या भागात घनदाट जंगल तयार होऊन शहरातील प्रदूषण कमी होण्यास व नियंत्रण राहण्यास मदत होणार आहे। काय आहे मियावाकी पद्धत? अतिशय कमी जागेचा वापर करून जास्तीत जास्त झाडे लावण्याची पद्धत म्हणजे मियावाकी। यात जमिनीचा गुणवत्ता लक्षात घेऊन खते अन्नद्रव्ये वापरल्याच्या या पद्धतीत येणारी झाडं पारंपरिक पद्धतीपेक्षा 30 पट वेगाने वाढून घनदाट जंगल तयार होते। जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर अकिरा मियावाकी यांनी हे तंत्र विकसित केलं असल्याचं या पद्धतीला मियावाकी असे संबोधले जाते। या पद्धतीत 500 चौरस मीटर क्षेत्रात जास्तीत जास्त झाडांची लागवड होऊ शकते। तसेच हे झाड लागवड करताना 30 फूट खोल खड्डा खणतात, त्यातील सगळी माती काढून शेणखत, गहू, भातांचा कोंडा, विविध खत टाकलेली नवीन माती भरून झाडांची लागवड केली जाते। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।